कशावर बसल्या आहेत, नेमक्या तुमच्या मागण्या काय काय सांगाल याबद्दल? साहेब, आमच्या शेताच्या शेजारी KTL कंपनी KTL कंपनीचे गिटी क्रेशर आहे. त्याच्या धुळीमुळे आमच्या शेताचं पिकाचं बी नुकसान होत आहे. आमचे घरं आहे तिथं, त्या घराला खूप त्रास होत आहे. आम्हाला जेवणसुद्धा करून असं खाता येत नाही, काय असं बनून जेवण, इतकी परेशानी होते. श्वासोच्छ्वास घ्यायलासुद्धा तयार होते. आमचे जनावर होते, जनावराला त्रास झाला समजा त्याचा. आणि ब्लास्टिंगचा तुम्हाला सांगतो, ब्लास्टिंग करते वेळेस ते ना असं आमची लेडीज तिथं स्वयंपाक करू लागली होती, तर ते स्वयंपाक करते वेळेस अचानक त्या टाईमला ब्लास्टिंग झाली. थोडं बरं झालं, ते चूल पेटून असं पीठ आणायला गेले घरामध्ये, त्यावेळेस ते ब्लास्टिंग झाली. ते शेतात ते गिलावर कोसळून ते खाली पडलं त्या ब्लास्टिंगमुळं. तर असं हे खूप आम्हाला त्रास आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस त्याला सांगता, साहेब असं धुळी आली हो थोडं बंद करा, तर ते ऐकत नाही. साहेब तुम्हाला काय करायचं तर करा, आमचं गिट्टी क्रेशर बंद होईना म्हणून असं सरळ सांगतात ते. तर आमचं तुम्हाला सांगतो, आम्हाला ते ना असं कोण्याच गोष्टीमध्ये काही विचारलं नाही, काही नाही, काहीच नाही. सर आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा मागणी केली, साहेब आम्हाला म्हणजे जे काय आमचे त्रास झाले तिथं आम्ही त्याच्या मागण्या हे केल्या दिल्या त्याला, तर ते ऐकायला तयार नाहीत. उपजिल्हाधिकाऱ्याकडे अधिकाऱ्याकडेसुद्धा दिलेले आहेत. एक दीड वर्ष झालं आम्ही देऊन बी, कोणी बघायला तयार नाहीत. SP साहेबसुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा आमच्याकडे कोणी दखल घेतली नाही. आणि सांगतात की बाबा आम्ही बघूत म्हणून, बस एवढ्यावर आम्हाला कोणी सरकार शासनसुद्धा आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. समजा आमच्या गरीबाकडे बघायला कोणी तयार नाही. असं आहे सर, ते आमचं कसं आमचे लेकर बाळ खेळतात तिथं, लेकर बाळ खेळताना सुद्धा असं खेळतेला खेळताना डोळ्यामध्ये धूळ जाऊन इतकी असे परेशानी होती. तुमच्या मागण्या काय आता? मागण्या मान्य नाही झाल्यास तुम्ही आता उपोषणावर बसलात, त्याचा उल्लेख घेऊ द्या. साहेब आता आमच्या मागण्या अशाच आहेत, जोपर्यंत आमचं उपोषण आता आम्ही चालूच ठेवणार, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच राहणार. आणि मागण्या आमच्या म्हणजे असं कसं, शेताचं जे काय नुकसान व्हायलं आमचं, त्या शेताच्या नुकसानीचं काय आम्हाला जे काय आहे ते मोबदला द्यावा त्यांनी. आणि जे काय त्रास व्हायला आम्हाला त्याचा, आम्हाला जे घराचं काय तडे बसले आहेत त्याचा मोबदला मिळायला पाहिजे आम्हाला. परिवहन डिपार्टमेंटला तुम्ही लेखी तक्रार दिली का? हो दिली, आम्ही दिले नाही म्हणजे असं कोणालाच ठेवलं नाही साहेब, प्रत्येकाला दिलं आहे. प्रदूषण विभागाला सुद्धा दिलं आहे, जे काही धुळीमुळे आले ते त्यांनी सुद्धा आमची दखल घेतली नाही काही. बस त्याचं ते प्रशासनातील अधिकारी, ग्रामसेवक, तलाटी, मंडळाधिकारी यांची मिलीभगत वाटते का? साहेब आम्ही त्याला म्हणलं, साहेब आमच्याकडे आता धुळीचा त्रास व्हायला आहे असं कसं म्हणलं, तर त्याने ते आमच्याकडे बघणार. जे काय आहे ते आम्ही दिलं त्याला, आम्हाला काही माहिती नाही. जे आता तुम्ही बघून घ्या आणि ते गिटी क्रेशरवाले बघून घ्या म्हणून सरळ सांगायला सर. आतासुद्धा मंडळाधिकारी आम्ही जे काही साहेब लोकांना बोलल्या ते म्हणाले सरळ आम्हाला सांगाल की बाबा आमच्याने काय करणं होईना, आम्ही जेव्हा झालं तेव्हा बघू, सध्या तर काय करणं होईना म्हणून सरळ सांगायला जातात. तर आम्ही आता इथं उपोषणाला बसले मग, आता जोपर्यंत आम्ही आमचं काही न्याय भेटणार नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार साहेब उपोषणाला. माझं नाव सुशिला हनुमंत गोनेवाड, तालुका मतखेड, जिल्हा नांदेड. माझ्या घराला छत पडलं आहे, मी स्वयंपाक करा आलो होतो. मी साहेब मी घरामध्ये पीठ आणायला गेलो होतो, मी गेले की छत पडलं आहे. माझ्या लेकराला अभ्यासात त्रास व्हायला, आम्हाला झोप येणार झाली. आणि घरामध्ये काय धूळ आले की आमच्या डोळ्याला त्रास व्हायला, आमचे लेकरं आजारी होतं, पोटदुखारी म्हणाय त्रासामुळे, आम्हाला हिंडा फिरायला जमना झाले, बाहेर त्रास नाही झाले, खिडक्या लावून होतं, खिडक्या आम्हाला काढा जमना झाले. प्रशासनाकडे नेमकी तुमची काय मागणी? नुकसान भरपाई देवा शेताची, घराची देवा नुकसान भरपाई. नाही दिल्यास, नाही दिल्यास तुमची पुढील भूमिका काय राहील? उपोषण करणार आम्ही 14 तारखेपासून.
आहे.